वानखेडे यांना रिपब्लिकन पक्षाचा जळगाव जिल्हा युवा जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी दिले आहे। झोपडपट्टीचे प्रश्न भुसावळमध्ये बघित असेल, आमची झोपडपट्टी या ठिकाणी 4 ते 5 वर्षापासून तुटून पडली तुटलेली आहे, परंतु या ठिकाणी कोणी राजकारण या ठिकाणी पुढे येत नाही। कारण त्यांना माहिती आहे ही झोपडपट्टी या ठिकाणी आपण बसवली तर परत या ठिकाणी दलित मुस्लिम अल्पसंख्याची ताकद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन जाईल, म्हणून ते होऊ देत नाही। परंतु त्या संदर्भामध्ये आठवले साहेबांशी आमचं बोलणं झालेलं, आठवले साहेबांनी मला पुढच्या सोमवारी बोलवलं आहे आणि आठवले साहेबांनी आपण स्वतः मुख्यमंत्र्याकडे जाऊन नाव जोडून ते मार्गे लावू। आपण काही जातीचं राजकारण या ठिकाणी करणार नाहीये, आपल्याला सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन चालायचंय। कारण माझं देखील बालपण हे रेल्वे कॉलनीत गेलेलं आहे, रेल्वे कॉलनीमध्ये राहत असताना आमच्या बाजूला आमच्या गल्लीमध्ये अनेक समाजाचे लोक त्या ठिकाणी होते आणि त्या वातावरणातून मी मोठे झालेलो आहे, म्हणून आमच्या रक्तामध्ये जाती भेद नाही, आमच्या रक्तामध्ये कधीच होणार नाही, म्हणून आम्हाला सर्व समाजाचा घटकाला लोकांना या ठिकाणी घेऊन चालायचं आहे। काही या ठिकाणी जे सत्तेत लोक आहेत त्याचे जे चमचेगिरू आहेत त्या चमचेगिरूंचा ज्या ठिकाणी भलं होतं चमचेगिरीचं या ठिकाणी काम होत आहे। आज आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सर्व जाती समाजाच्या लोकांना, आपल्या बेरोजगार लोकांना, आपल्या ज्या महिला असतील मोलकरीण महिला त्यांच्यासाठी जे आमच्या तालुक्यामध्ये ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाहीये, ज्यांना पेन्शन मिळत नाहीये, अपंग लोकांना पेन्शन मिळत नाहीये, या ठिकाणी या तालुक्यामध्ये शेतकरी लोकांसाठी धरणं जसे पाहिजे तसे या ठिकाणी उभं राहत नाहीये, या ठिकाणी मोठे मोठे या ठिकाणी धरणं उभं करण्यासाठी अशी जागा शासनाने नियोजित केलेली आहे, त्याची चौकशी देखील सुद्धा झालेली, अहवाल देखील गेलेला आहे, परंतु शेतकऱ्यांचा देखील या ठिकाणी विचार केला जात नाही। म्हणून आपण सर्वांगीण विकास म्हणजे सर्व समाजाचा विचार करून या ठिकाणी आपल्याला या शाखेच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी लढा द्यायचा आहे। जे सत्तेत लोक आहेत त्याचे जे चमचेगिरू आहेत त्या चमचेगिरूंचा ज्या ठिकाणी भलं होतं चमचेगिरीचं या ठिकाणी काम होत आहे। आज एका ठिकाणी झोपडपट्टीचे प्रश्न भुसावळमध्ये बघित असेल, आमची झोपडपट्टी या ठिकाणी 4 ते 5 वर्षापासून तुटून पडली तुटलेली आहे, परंतु या ठिकाणी कोणी राजकारण या ठिकाणी पुढे येत नाही। कारण त्यांना माहिती आहे ही झोपडपट्टी या ठिकाणी आपण बसवली तर परत या ठिकाणी दलित मुस्लिम अल्पसंख्याची ताकद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन जाईल, म्हणून ते होऊ देत नाही। परंतु त्या संदर्भामध्ये आठवले साहेबांशी आमचं बोलणं झालेलं, आठवले साहेबांनी मला पुढच्या सोमवारी बोलवलेलं आहे आणि आठवले साहेबांनी आपण स्वतः मुख्यमंत्र्याकडे जाऊन नाव जोडून ते मार्गे लावू। तर अशा पद्धतीने आपल्यावर बांधावर येत चालू आहे। आता आपण बघतो भुसावळ शहरामध्ये आमदार फंडातून अनेक विकासाचे काम या ठिकाणी होत आहेत, उद्या आनंदाची बाब आहे, विकसित काम झाली पाहिजे, भुसावळ शहर एक सुंदर शहर झालं पाहिजे या विचाराचे देखील आम्ही आहे आणि त्याला देखील आम्ही या ठिकाणी पाठिंबा देऊ। परंतु दुःख एक या गोष्टीचं आमचं आहे, जो आमदार या ठिकाणी एससी कॅटेगरी निवडून आलेला आहे त्या आमदाराने एससी कॅटेगरीच्या वार्डाला 1 रुपयाचा देखील फंड या ठिकाणी दिलेला नाही, करोडो रुपये फंड वाटले, प्रत्येक वार्डाला 10 लाख रुपये 15-15-20 लाख रुपये वाटले, पण दलित वार्डातल्या दलित वार्डमध्ये ज्या वार्ड आहेत दलित त्या एससी कॅटेगरीच्या वार्डमध्ये 1 सुद्धा रुपया या ठिकाणी आमदारांनी दिलेला नाही। तर अशी खेडी आपल्या सोबत या ठिकाणी चालू आहे बांधवांनो, हे सर्व आणून पाडण्यासाठी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी एकत्रित यायचंय, आपली एक ताकद या ठिकाणी निर्माण करायची आहे। आपल्याला फक्त गोड तोंडात सर्व गोड बोलतात, परंतु या ठिकाणी विकास होत नाही। तसेच जाम मोल्ला आमचा जो जाम मोल्ला आहे मुस्लिम संघा अल्पसंख्याचा त्या ठिकाणी देखील आमदारांनी या ठिकाणी निधी दिलेला नाहीये। असा पक्षपात असू शकतो, पक्षपात केला पाहिजे पण जातीवाद नाही केला पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे। एक पक्ष दुसऱ्याच्या पक्षाच्या विरोधात लढतो, एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या विरोधात बोलतो, एक पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुढे आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न करतो, पण या ठिकाणी या भुसावळ शहरामध्ये
मतदान करणारे मुस्लिम आहे, अल्पसंख्याक बहुजन समाजाच्या लोकांनी मतदान केलेलं आहे. तुम्ही त्या दोन समाजाच्या लोकांना वेगळं ठेवून या ठिकाणी तुम्ही राजकारण करतायत, जातीवाद करतायत, म्हणून आमचा त्याला विरोध आहे. तुम्ही विकास काम करतात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे, पण तुम्ही फंडा जातीवादीचा फंडा या ठिकाणी भुसाळ शहरामध्ये पाडू नका. भुसाळ शहर हे सर्व जाती समाजाचं आहे. तुमच्या अशा काम केल्यामुळे दोन समाज तुमच्यापासून नाराज या ठिकाणी होत आहेत, आणि इतर समाजामध्ये तुम्ही दाखवून देत आहेत काय दोन समाजाला मी बाकी ठेवतो, बाकीचा समाज आमच्या जवळ ठेवतो. म्हणून आम्हाला हे म्हणायचं आहे, तुम्ही करा, पण या ठिकाणी समानतेचा वापरून या ठिकाणी आम्हाला द्या. आज आमच्या रिपब्लिकन पक्षाचे आठवले साहेब संपूर्ण देशमध्ये बीजेपीसाठी काम करतायत, बीजेपीचा प्रचार या ठिकाणी करतायत, आणि समाजाला जेबीम समाजाला न्याय मिळावा म्हणून तुमच्या सोबत आहे. म्हणून या तालुक्यामध्ये शहरामध्ये असे फंडे पडता कामा नाही, नाहीतर या ठिकाणी आम्हाला देखील या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्हाला वेगळे पाऊल या ठिकाणी उचावं लागतील, आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, आम्हाला आंदोलन करावं लागेल. आणि तुमची चापडी या ठिकाणी खोलून तुम्हाला सारखे या चांगल्या मार्गाने जाण्याचं तुम्हाला शिकवावं लागेल. आज रिपब्लिकन पक्षाची शाखा त्या माध्यमातून या ठिकाणी परवे सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. बांधवांनो, आपल्याला भुसाळ शहरामध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये एक युवकांची तुमची ताकद मला या ठिकाणी पाहिजे. तुमची ताकद जर माझ्या पाठीची राहिली त्या ठिकाणी सत्ता करणारा असो का अन्याय करणारा असो त्याला खाली पडण्याची ताकद आपल्याला. आपल्याला किती अत्याचार अन्याचार आपल्यावर केला, किती अटकवण्याचा प्रयत्न आपल्याला ठिकाणी केला, किती भामटे आपल्या विरोधात या ठिकाणी उभे केले, किती चोट्टे आपल्या समोर या ठिकाणी उभे केले, परंतु आपण लहानपणापासून लढाऊ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे औलाद आहे आपण. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे औलाद आहोत, म्हणून आपल्याला कोणी या ठिकाणी दाबू शकत नाही, कोणी आपल्याला 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 दाबण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि आम्हाला दाबण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही आमच्यामध्ये या ठिकाणी एक बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पेन आहे, दुसऱ्याकडे शिवाजी महाराजांची तलवार आहे, हे लक्षात घ्या. आम्ही जोपर्यंत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करतोय, आम्हाला काम करू द्या. आम्हाला या ठिकाणी चेतावणी देऊन आमच्या अल्पसंख्याक लोकांवर, मुस्लिम समाज लोकांवर अन्याय अत्याचार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नका, नाही तर आम्ही तुम्हाला असा हाणून पाडू. या ठिकाणी लक्षात घ्या, आम्ही जसं आपण दही अंडी फोडतो, दही अंडी फोडताना या ठिकाणी प्रत्येकाच्या खांद्यावरून फोडणारा दही अंडी फोडणारा वरती जातो, तो दही अंडी फोडतो आणि त्याला बक्षीस मिळतं, पण तो हेही विसरतो का आपण कोणाच्या खांद्यावर बसून या ठिकाणी दही अंडी फोडलेली. जर आम्ही या ठिकाणी खांदे सरकवले, आम्ही जर या ठिकाणी खांदे सरकवले तर तुमचा एकही 32 दात मधला एकही दात लक्षात राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून हे जे खांदे आहेत त्या खांद्याला लक्षात ठेवा. खांदे मजबूत असल्याशिवाय, जसा घरचा पहिया मजबूत असल्याशिवाय बिल्डिंग उभी होत नाही, तसा खांदा मजबूत असल्याशिवाय या ठिकाणी होत नाही. म्हणून मला म्हणायचं आहे, तुम्ही या ठिकाणी माझे खांदे तयार व्हा, मी या ठिकाणी भुसाळ शहराचे दही अंडी बोलून तुम्हाला या ठिकाणी. मी तुमच्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही, मी तुमचा विश्वास कायम स्वरूपी ठेवेल. आज देशामध्ये आपण सत्तेमध्ये राहत नाही, सत्तेमध्ये राहत नाही, पण आपली एवढी मोठी ताकद आहे का आपल्याला जी मागणी आपण करतो मागतो ती मागणी आपण पूर्ण केल्याचं समज नाही. आणि सरकारला भाग पाडतो, सरकारची जरी इच्छा नसेल तरी या ठिकाणी सरकार आपल्याला त्या ठिकाणी आपले हे काम करून देते. संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आमचा जो तळागाळातला माणूस आहे, तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही जातीचा असो, त्या ठिकाणी त्याला पुढे आपल्याला त्या तिथून नेऊन त्याला त्या ठिकाणी मान सन्मान देऊन त्याला जे काही आपल्याकडून हक्क अधिकार देता येईल त्याला न्याय देता येईल, शासनाच्या योजनेतून न्याय देता येईल, तसं आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना देताना देखील कुठे जात भेद पंथ ठेवलेले नाहीये. आज भुसाळ शहरामध्ये आपण बघतो बेरोजगारीचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. दीपनगर प्रकरणमध्ये 660 मध्ये आज या ठिकाणी आपण बघितलं तर कमीत कमी 2-1 ते 1.5 हजार लोक या ठिकाणी परराज्यातून या ठिकाणी काम करतायत.
या संदर्भात अनेक या ठिकाणी मोर्चे झालेत. श्रीकांत वानखेडे त्यांचे साथीदार मित्र यांनी या अनेक त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळावा त्या ठिकाणी आंदोलन केले. आम्ही आंदोलन केले परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांच्या हाताने सत्ता दिलेली आहे, ज्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, त्या लोकांनी या ठिकाणी कुठल्याही बाबतीत या ठिकाणी एक पत्र सुद्धा दिलेलं नाही. हे जे बाहेरचे लोक आहेत त्यांना काढून आमचे लोक रोजगारीसाठी. त्यानंतर एमआयडीसी भुसाळ शहराला एमआयडीसी दिलेली आहे मोठी. एमआयडीसी मध्ये लोकांनी व्यवसाय म्हणून प्लॅट त्या ठिकाणी आटकून घेतलेले आहेत. ते प्लॅट लोक दुसऱ्या बेरोजगारांना दिले पाहिजे. इथल्या सत्ताधारी लोकांनी या ठिकाणी रोजगार करण्यासाठी बाहेरच्या कंपन्या या ठिकाणी आणल्या पाहिजे, कंपन्या चालू, फॅक्टऱ्या चालू केल्या पाहिजे, जेणेकरून आमच्या लोकांना रोजगार मिळेल. पण तसं होताना दिसत नाही. आता त्यासाठी आमच्या बेरोजगारांसाठी आणि भुसाळ शहरामध्ये आम्ही आता आंदोलन करणार आहोत. शासनाचा जे आहे 3 वर्षापर्यंत जर त्या ठिकाणी इंडी स्टेडियममध्ये तुम्ही प्लॅट घेतल्यानंतर त्याच्यावर काही उद्योग चालू केला नाही तर त्याची खरेदी विक्री कॅन्सल झाली पाहिजे, ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. म्हणून आमची मागणी राहील, ज्या ज्या लोकांनी 3-3 वर्षापर्यंत त्या ठिकाणी काही बांधकाम केलं नाही किंवा व्यवसाय चालू केला नाही त्यांचा रद्द करा आणि आमच्या सुशिक्षित बेरोजगारांना अशा पद्धतीची आपली एक मागणी राहील. दुसरी मागणी आपली झोपडपट्टीवाशांसाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. तर अशा अनेक प्रकारे या ठिकाणी ऑनर्स फॅक्टरी असेल, ऑनर्स फॅक्टरीमध्ये आतापर्यंत आपले कुठलेच लोक या ठिकाणी घेतले नाही. ठेकेदार त्या ठिकाणी ऑनर्स फॅक्टरीमध्ये 500-600 रुपये रोज घेतात. या ठिकाणी आमच्या पोरांना 200-250-300 रुपये या ठिकाणी दिले जाते. याची देखील चौकशी केली पाहिजे. अरे तुम्हाला बेरोजगारांनी मतदान केलेलं आहे, घरात बसलेल्या बायनांनी केलेलं आहे, आंधळ्यांनी केलेलं, लुकड्यांनी केलं, सर्वांनी केलेलं आहे. आज तुम्ही आपण बघतो पुन्हा भुसाळ शहरामध्ये पुरात जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अपंगांचा मेळावा लागतो, तो आपल्या भुसाळ शहरात लागत नाही. अपंगांचा कॅम्प घेतला जातो, आता पुन्हा जिल्ह्यामध्ये कॅम्प चालू आहे. परंतु समाज कल्याणच्या ऑफिसमधून आम्हाला समजलं की या ठिकाणी अनेक वर्षापासून निधी चालू पडलेली आहे पण तुमचे प्रतिनिधी या ठिकाणी येत नसल्यामुळे, आम्हाला तारीख देतल्यामुळे तुमच्या शहरामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये आपल्याला कॅम्प लावलं जात नाही. हे थोडी समाजकार्य आहे. अरे अपंगांना तर करून नाही विचारांना, तशा अपंगांना देखील आपण साथ दिलं पाहिजे. आपण अपंगांना मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय. म्हणून बांधवांनो या ठिकाणी आता आपल्याला एक मोठी चळवळ या ठिकाणी चालू करायची आहे. आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ज्या ज्या समस्या आपल्याला दिसतील ती समस्या आपल्याला या ठिकाणी पुढे न्यायची आहे. येत्या वर्षामध्ये आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या नावाने ज्या ठिकाणी कुठल्याही कार्यकर्त्याचा एक लेटर पॅड रिपब्लिकन पक्षाचं गेलं तर ते लगेच काम झालं पाहिजे असं ताकद पाहिजे. जशा पद्धतीने राजू सुरवंशीच्या जाताना काम होतं तसं माझ्या रिपब्लिकन पक्षात सदस्यांचं या ठिकाणी काम झालं पाहिजे, त्याची इमेज तयार झाली पाहिजे असं रिपब्लिकन पक्षाचं काम झालं पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचं ऐकताच या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, काम झालं पाहिजे, लोकांमध्ये आपला प्रचार प्रसार झाला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे लोक काय जोराने इमानदारीने चांगलं काम करतात अशा पद्धतीने आपल्या रिपब्लिकन पक्षाची फळी या ठिकाणी तयार करायची. माझ्यासाठी समाजासाठी जर आमची चामडी जरी गेली तरी काय हरकत नाही, पण आम्ही हाळासहित काम करू या ठिकाणी. म्हणून आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी जोरात काम करायचं आहे. फक्त मीटिंग घेतली कार्यकर्ते म्हणून या नाही, मी बी माझ्या अंतःकरणातून बोलतोय. मला या ठिकाणी कार्यकर्ते चांगले पाहिजे, गोरगरिबांचे काम झाले पाहिजे. नगरसेवक होकानो, आमदार होकानो, खासदार होकानो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे उपकार केलेले त्या उपकाराची फेड आपल्याला करायची आहे. जो बाबासाहेबांचे उपकार फेडू शकत नाही त्या माणसाला बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही किंवा बाबा देवीन करण्याचा अधिकार नाही. कारण ज्या मुलांकडे वेळ आहे त्या मुलांनी या ठिकाणी समाजासाठी वेळ दिली पाहिजे. ठीक आहे, राजू सुरवंशीच्या काही लोक विरोधात असतील, राजू सुरू पटत नाही, पण राजू सुरवंशीला बाजू ठेवा, समाजाला पुढे. श्रीकांत वानखेडे पटत नसेल त्यांना बाजू द्या, समाजाला प्राधान्य द्या. कारण माझं एकच सांगणं बांधवांनो, आज भुसाळ शहरामध्ये माझी आज चालतीये,
उद्या नसेल दुसऱ्या उद्या कोणाची असेल, परंतु मला सांगायचं असेल ज्याची चालते जो प्रभा आहे त्या प्रभाचा सोबत आपण गेलो, जोपर्यंत माझी चालती आहे तोपर्यंत माझ्या सोबत आहे, तोपर्यंत माझ्या समाजाला सोबत राहा। आणि चालते असताना मी चुकला असेल तर आपण समाजात सर्व समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहे, या ठिकाणी प्रत्येक सदस्याला मला सांगण्याची गरज आहे, जर मी चुकत असेल तर त्याला तो अधिकार आहे, बाबा तुम्ही इथे चुकले असं करू नका। राजू सुरेशच्या विरोधात काही वाटत असेल, राजू सुरेश कुठे चुकत असेल तर तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे का भाऊ, मला त्याचा कुठलाच राग येणार नाही, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, बाबू असं नाही आपण असे चुकले, आपण या ठिकाणी असं केलं पाहिजे। परंतु जी समाजात या ठिकाणी पोकळी निर्माण झालेली आहे ती आपल्याला बांधून भरून टाळायची, एवढी तुम्हाला विनंती या ठिकाणी। आज परिस्थिती फार बदललेली आहे, आज परिस्थिती फार बदललेली आहे। माझ्या विरुद्ध भी काही लोकांना या ठिकाणी राजकीय लोक तयार करतायत ज्यांची माझ्या समोर लायकी नाही आहे अशा लोकांना तयार करतायत, परंतु त्यांना माहिती नाही राजू सुरेशचा सबका बाप आहे। म्हणून बांधवांनो तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा, एक म्हणून आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपण चांगली ताकद तयार करू, या ठिकाणी आपले मुस्लिम समाजाचे देखील लोक आपल्या सोबत आहे, हिंदू समाजाचे लोक आपल्या सोबत आहे, मातंग समाजाचे लोक आपल्या सोबत आहे, अशी एक चांगली साखळी या ठिकाणी आपली चांगली निर्माण झालेली आहे। आपल्याला प्रत्येक समाजाचा माणूस या ठिकाणी जोडत आहे, प्रत्येक समाजाचं काम या ठिकाणी करायचं आहे। आज या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी आले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो, सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला, तुमच्या विश्वासाला तळा जाणार नाही, माझ्या खांद्याला खांदा लावून काम करा, या ठिकाणी समाजाला आपण यश मिळवून देऊ, समाजाला न्याय मिळवून देऊ, सर्व समाजाला न्याय मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू। आणि भुसावळ शहरातलं आपल्या या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळी एक चांगली फळी या ठिकाणी उमटू, रिपब्लिकन पक्षाचं नाव या ठिकाणी ज्या ठिकाणी अत्याचार होईल त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची आठवण लोकांना आली पाहिजे, या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे। अन्याय अत्याचार हनुर पाडण्यासाठी आपल्याला उभं राहायचं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.